ज्या क्षणाची संपूर्ण देशाला प्रतीक्षा होती तो क्षण, तो दिवस म्हणजे अर्थात अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला तो. अयोध्या नगरी आनंदाने आणि उत्साहाने अयोध्येत येणाऱ्या मान्यवर तसेच रामभक्तांसाठी सज्ज झाली होती. फुलांनी आणि विद्युत रोषणाईने मंदिर आणि परिसर अक्षरशः उजळून निघाला. अयोध्याच नाही तर संपूर्ण देशभर राम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतोय. श्रीरामाची मूर्ती गाभाऱ्यात विराजमान झाली. या सर्व पार्श्वभूमीवर अयोध्येतील रामाची मूर्ती कशी आहे, राम मंदिराची रचना कशी आहे, तसेच मंदिराच्या परिसरात कोणत्या सुविधा आहेत या संबंधित सर्व माहितीवर एक नजर टाकूयात. श्रीरामाच्या मूर्तीत 5 वर्षाच्या मुलाची कोमलता, निरागसता पाहायला मिळते. या मूर्तिकार अरुण योगीराज यांनी अभ्यासपूर्वक या मूर्तीची निर्मिती केली. पायाच्या बोटापासून कपाळापर्यंत 51 इंच उंच असलेली ही मूर्ती आणि तिची चमक वर्षानुवर्ष कमी होणार नाही. पाणी प्रतिरोधक असल्यामुळे दुधाचा किंवा पंचामृताच्या अभिषेकानेही त्यावर काही परिणाम होणार नाही. मूर्तीचे वजन जवळपास 200 किलो इतकं आहे. डोक्यावर मुकुट आणि आभामंडळ आहे. श्रीरामाच्या हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत. भव्य कपाळ, तेजस्वी आणि मोठे डोळे असलेली श्रीरामाची मूर्ती कमळाच्या फुलावर उभी आहे. मूर्तीसोबत दगडापासून बनलेली चौकट आहे आणि त्यावर एका बाजूला गरुड आणि दुसऱ्या बाजूला श्री हनुमान आहेत. ही मूर्ती एकाच दगडापासून कोरण्यात आली आहे. मूर्तीवर भगवान श्री विष्णूचे 10 अवतार म्हणजे मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, रामकृष्ण, बुद्ध आणि कल्की यांचे अवतारही पाहायला मिळतात. मनमोहक असणारी मूर्ती लक्षवेधक आहेच, परंतु आता थोडं ही मूर्ती विराजमान आहे तिथल्या मंदिराबद्दल माहिती जाणून घेऊया. एकूण परिसर 2.7 एकर, चटई क्षेत्र 57,400 चौरस फूट, मंदिराची लांबी 360 फूट तर रुंदी 235 फूट आहे. कळसासह जर संपूर्ण मंदिराची उंची बघितली तर 161 फूट उंची. 3 मजले असलेले हे श्रीरामाचे मंदिर याच्या प्रत्येक मजल्याची उंची ही 20 फूट इतकी आहे. तळमजल्यावर 160 खांब, पहिल्या मजल्यावर 132 खांब आणि दुसऱ्या मजल्यावर 74 खांब अशी भव्यता मंदिराला लाभलेली आहे. त्याचबरोबर 5 घुमट, 12 एकूण महाद्वार आणि 44 दरवाजे आहे. त्या सौंदर्य आणि भव्यतेत मंदिराच्या 6 मंडपांनी म्हणजेच शिखर मंडप, गर्भगृह मंडप, कुदू मंडप, नृत्य मंडप, रंग मंडप, कीर्तन मंडप यांनी आणखीन भर दिला आहे. आता जाणून घेऊया मंदिरात असलेल्या काही गोष्टींबद्दल. नागरशैलीत बनवलेले हे मंदिर नागरशैलीतच का, तर ही शैली निवडण्यामागे उत्तर भारत आणि नद्यांना लागून असलेल्या भागात नागरशैली प्रचलित आहे. नागरशैली विशेष शैली म्हणून ओळखली जाते. देशात मंदिर बांधण्याच्या 3 मुख्य शैली होत्या. त्यात नागर, द्रविड आणि वेसार ह्या प्रमुख आहेत. या शैलींचा प्रयोग 5व्या शतकात उत्तर भारतातील मंदिरांवर केला जाऊ लागला. याच काळात दक्षिणेत द्रविड शैली विकसित झाली होती. नागर शैलीत मंदिर बांधताना काही खास गोष्टी लक्षात ठेवल्या जातात, त्याप्रमाणेच या मंदिरासाठीही लक्षात घेतल्या आहेत. या मंदिराला सिंहद्वारापासून 32 पायऱ्यांसहित पूर्वेकडून मंदिरात प्रवेश करता येतो. पहिल्या मजल्यावर श्रीरामाचा दरबार असून चारही बाजूंना आयताकृती तटबंदी आहे. त्या तटबंदीच्या कोणांना सूर्यदेव, आई भगवती, गणपती मंदिर तसेच भगवान शिवशंकर यांना समर्पित मंदिर आहे. उत्तरेला अन्नपूर्णेचे मंदिर, दक्षिणेला हनुमानाचं मंदिर, मंदिराजवळ पौराणिक सीताकूप, दक्षिण पश्चिम भागात जटायूची मूर्ती आणि या सगळ्यात कुठेच लोखंडाचा वापर केलेला नाही. जमिनीवर काँक्रिटीकरण नाही. ग्रेनाइटचा 21 फूट उंच मंडप उभा केला आहे. 25,000 भाविकांची क्षमता असलेल्या या मंदिराची रचना आणि कलाकृती तिची भव्यता नि दिव्यता दर्शवते. हा आपण थोडक्यात घेतलेला मूर्ती नि मंदिराचा आढावा. दुर्जनांचा नाश करून कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्र यांना वंदन. राम मंदिर प्रतिष्ठापनानिमित्त आमच्या बोलबिंदास टीमकडून तुम्हा सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. जय श्रीराम. धन्यवाद.